गुड मॉर्निंग मित्रांनो, युनायटेड परवलॉगच्या आजच्या या नवीन व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कालच संध्याकाळी मित्रांनो मी गावी आलो खास आंगणेवाडीच्या जत्रेसाठी, आणि आमच्याकडे गंगापूजनसुद्धा आहे कारण आमच्या गावातली सगळी बरीचशी मंडळी ट्रीप गेली होती पंढरपूरला. सो उद्या गंगापूजन आहे ओमकारांच्या घरी. तर आता आपल्या ह्या व्लॉगनंतर आपल्या आंगणेवाडी जत्रेचा व्लॉग असणार आहे, आणि त्यानंतर उद्याच्या दिवसाचा आपला गंगापूजनाचा व्लॉग असेल. तर ती पूजा कशी असते आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या व्लॉगमध्ये दाखवेन. तर मंडळी आता सगळी तयारी आमची झालेली आहे, ओमकारसुद्धा रेडी झाला आहे, माझी ड्रोनची बॅग आणि कॅमेरा बॅग वगैरे सगळं घेतलेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील केरवडा या गावी. तिथे एक महादेवाचं मंदिर आहे, त्यालाच महादेवाचा केरवडा असं सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो आता आपण तिकडे जाऊया आणि मस्त महादेवाचं दर्शन घेऊया. सो ओमकार रेडी? ओके चल रेडी. थोडासा लेट झाला आहे कारण 11 वाजलेत आता, आणि तिथे पोहोचेपर्यंत तासभर जातो कारण इथून एक 30 किलोमीटर असेल ना, 30 किलोमीटरचं अंतर आहे. मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे केरवड्याच्या श्री सिद्ध महादेव मंदिरात, यालाच महादेवाचा केरवडा असं सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो एक सुंदर अशा कोकणातल्या निसर्गाच्या सानिध्यात असणारं हे मंदिर आहे. मित्रांनो मानव जन्म घेतलेले दोन सिद्ध पुरुष देवपण प्राप्त करत देवाच्या गादीवर बसले, ती गादी म्हणजेच येथील महादेव मंदिर. 1765 महादेवाचे केरवडे येथील परब घराण्यात पहिले महादेवांचा जन्म झाला, ते म्हणजेच सोमाजी परब. आणि या मंदिरात सिद्ध महादेवांसह शंकराची पिंडसुद्धा आहे आणि शंकराची छोटीशी मूर्तीसुद्धा आहे. आणि या मंदिराच्या 4 खांबांच्याच परिसरात इथेच श्री सिद्ध महादेवांनी जिवंत समाधी घेतली. समाधीच्या अगदी बाजूलाच सिद्ध महादेवांच्या 7 बहिणीसुद्धा आहेत. दर्शन घेतल्यानंतर इथे येऊन या 7 बहिणींची खणानाळाने ओटीसुद्धा भरली जाते. कोकणातील जुन्या मंदिरांप्रमाणेच म्हणजेच कौलारू लाकडी गरद असलेलं हे मंदिर आहे. ह्याच्या गाभाऱ्याला सुद्धा लाकडी गरद आहे. आणि या मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजेच गाभाऱ्याच्या बाहेर असणारे 4 खांब. या खांबांवरचं रंगकाम किती अप्रतिम आहे बघा. मित्रांनो हे होतं सिद्ध महादेवांचं मंदिर. आमचं खूप छान दर्शन झालं आणि त्या आजोबांनी मस्त एक आपल्या नावाने गारणसुद्धा घातलं महादेवांना. आणि मित्रांनो या मंदिरात इथे एप्रिलपासून 3 महिने इथेच दर सोमवारी जत्रासुद्धा असते आणि खूप मोठी जत्रा भरते. या संपूर्ण परिसरात इथे जत्रा भरलेली असते. इथे काही स्टॉल ऑलरेडी आहेत सुद्धा. आणि आजूबाजूला असं एकच फक्त हॉटेल आहे आणि एक पूजेच्या सामानाचं दुकान आहे. मित्रांनो जर कोकणात तुम्ही येणार असाल तर या मंदिरात नक्की या आणि महादेवांचं दर्शन घ्या. इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला मुंबई गोवा महामार्गावरून बांबर्डे गावातून यायचं आहे. बांबर्डे गावातून तुम्हाला पुढे हिरलोक, त्याच्यानंतर गोटोस, त्यानंतर नारूर आणि त्यानंतर केरवडे अशी 5 गावं तुम्हाला मिळतील. आणि ही 5ही गावं खूप सुंदर आहेत, म्हणजे अप्रतिम निसर्ग आहे. तुम्हाला येताना ते कळेलच. खूप छान अशी नारळाची झाडं आहेत, मध्येच खूप उहाळ आहेत, खूप छान छान घरंसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर आता मित्रांनो आम्ही इथून निघतो आहे आणि इथेच समोर डोंगरात तिथे जाणार आहोत. तर आता तो डोंगर चढून वर गेल्यानंतर तिथे एक गुफा आहे आणि तिथे सिद्ध पुरुषांचं देवस्थान आहे. तर आपण आता तिथे जाऊन भेट देणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. तर आता आम्ही त्या डोंगराच्या पायथ्याशी आलो आहे. इथून डोंगर बराच लांब आहे, म्हणजे दिसत पण नाही इथून. इथून आता ही पायवाट आहे, या पायवाट्याने आता तिथपर्यंत जायचं आहे आम्हाला. थोडं चालत जायचं आहे आणि तिथून मग तो डोंगरवरती चढून जायचं आहे. आणि आता आम्ही गाडी आता इथेच पार्क केली आहे कारण इथून पुढे गाडी जात नाही. इथे ही वाळातून आलेली पायवाट आहे
हा वाळ कदाचित पावसाळ्यात वाहत असेल. मोठी मोठी खडक आहे तिथे. तो बघा, तो डोंगर आता आम्हाला चढायचा आहे समोरचा. आता आपण या सुपारीच्या बागेतून चालतो आहे. इथून ही सगळी सुपारीची झाडं आहेत, छोटी छोटी झाडं आहेत बघा. आणि छोटे छोटे असे प्रत्येक झाडाकडे जायला असे पाठसुद्धा केलेले आहेत हे बघा. इथून आता थोड्याच अंतरावर आम्हाला आता चालत जायचं आहे. स्ट्रेट आहे वाट. तिथून पुढे गेल्यानंतर मग आपल्याला एकदमच असं ॲडव्हेंचर टाईपच आहे. तुम्हाला दाखवतो आता मी ते एक्झॅक्टली कसं आहे. खूप दगडे दगडे आहेत, त्या दगडातून ती वाट आहे. आता मित्रांनो, हा इथून डोंगर सुरू झालेला आहे. कसली भयान शांतता आहे इथे. काय रे, कसला तरी आवाज येतोय चालण्याचा तिकडून. मग अशी मला सरपटण्याचा आवाज येत होता. एक्झॅक्टली काय आता माहिती नाही. आम्ही आता ऑलमोस्ट पोहोचलो आहे. आणि तुम्हाला आता एक गंमत दाखवतो मी. हा एक इथे हा मोठाच्या मोठा असा खडक आहे. आणि या खडकावर ना हे तीन खडक आहेत. हे बघा, हे तीन खडक अधांतरी उभे आहेत. म्हणजे यांना कसलाच सपोर्ट नाही आहे. आणि हे खालच्या खडकाच्या एकदम टोकावर आहेत. हे बघा, कसलाच सपोर्ट नाही आहे यांना. पुढच्या साईडने सुद्धा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, पण हे बऱ्याच वर्षांपासून हे असेच आहेत असं सांगण्यात येतं. आणि इथे अशी ही बरीचशी मोठी मोठी खडकं आहेत. ओमकार धडाधड चढत सुटला आहे. गावी राहण्याचा हाच एक प्लस पॉईंट असतो. तुमचा फिटनेस खूप मेंटेन राहतो. आणि फिटनेस या वयात मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे. जो की माझा हल्ली बिघडला आहे, त्यामुळे मला जरासं जरी चढलं तरी दम लागायला लागतो आहे. फायनली मित्रांनो, एवढा मोठा डोंगर चढून आपण देवस्थानाच्या ठिकाणी पोचलेलो आहोत. ही इथे समोर त्या खडकाच्या इथे गुफा आहे. आणि इथे ते आपल्या सिद्धपुरुषांचं मंदिर आहे छोटंसं. तर आपण आता जाऊया तिथे. केवढ्या हाईटला हा डोंगर आहे. समोरच्या डोंगराच्या अगदीच लेवलला आलेलो आहोत आपण. चला आता आपण दर्शन घेऊया. हे बघा, हे आहे सिद्धपुरुषांचं मंदिर. आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत त्या गुफेच्या साईडला. गुफेत आपण जास्त आतमध्ये जाणार नाही आहोत, कारण आपल्याला काही अंदाज नाही आहे तिथला. हा जो मोठा खडक दिसतो तुम्हाला, या खडकाच्याच खाली आतमध्ये गुफा आहे. तर आता इथून आम्ही आता सरळ आलो. आता इथून वरती जायचं आहे खडकाच्या वरच्या बाजूला. आणि मग तिथून आतमध्ये एक रस्ता आहे. कुठे अजून खाली मित्रांनो, ही आहे गुफेत जायची वाट.
आणि इथे आतमध्ये जाऊन सुद्धा काहीतरी एक देवस्थान आहे आणि इथून आतमध्ये जाऊन ह्या वाटेने इथून परत यायचं आहे. तर आता ट्राय करतोय जायचं, एक ॲडव्हेंचर असं. कधी याचा गोप्यात गेलो नाही आहे मी. मस्त आहे मित्रांनो, हा एक मोठा खडक आहे कम्प्लीट, आणि या खडकाच्या खाली ही गुफा आहे. म्हणजे जणू काही ह्या खडकाला दिलेला हा आधार आहे, आणि खाली असे बरेचसे छोटे छोटे खडक आहेत, ते त्याला सपोर्ट देऊन उभे आहेत तसे एकदम. हा एवढा मोठाच्या मोठा असा हा खडक आहे अख्खा. आता मी इथून जाणार आहे. तर आता मित्रांनो, इथपर्यंत तर आलो आहे आम्ही. आता ही इथे एक ना अजून खालच्या साईडला सुद्धा एक गुफा आहे, पण आपल्याला आता एक्झॅक्टली त्याचं काही नॉलेज नाही आहे. तर आपण आता तिथे काही जाणार नाही आहोत. आता हा इथून रस्ता बाहेर येतो, आता आपण इथून बाहेर पडूया. वा, अगदी झोपून यावं लागतं तुम्हाला. फायनली बाहेर आलो. बऱ्याच दिवसांनी असा ॲडव्हेंचर केला आहे. खूप मस्त वाटलं, भारी वाटलं गुफेतून. खालीसुद्धा एक मोठी गुफा आहे, पण आपण त्याचा ॲक्च्युली माहिती नाही आपल्याला एक्झॅक्टली काय. इथे सोमवारचे कोणीतरी असतात, तर ते आपल्याला व्यवस्थित गाईड करू शकले असते. स्वतः आपली गुफासुद्धा बघून झाली आणि सिद्धपुरुषांचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. आता आपण हा एवढाच डोंगर उतरून खाली जाणार आहोत. खडकांची पायवाट असलेले जे डोंगर असतात, तिथे आपल्याला चढायला काही वाटत नाही, पण उतरताना आपल्याला व्यवस्थित एकेका खडकावर पाय धुवून उतरावं लागतं. आणि पावसाळ्यात हे खूप रिस्की होऊन जातं, कारण तिथून पाणी वाहत असतं आणि ते खडक खोळखूप गुळगुळीत झालेले असतात. फायनली आता डोंगराचा भाग उतरून झालेला आहे, आणि आता ओंकारने मला एक केळं दिलं आहे, जे त्याला मंदिरात प्रसाद म्हणून दिलेला. आता आपण केळं खाऊ, थोडीशी एनर्जी येईल, कारण पाण्याची बॉटल वगैरे आम्ही असं काय आणलं नव्हतं. प्रसादाचे हे जे केळं आहे ते इथल्याच बागेतलं आहे, गावठी केळं. त्यामुळे मस्त चव आहे याला. कधीतरी कोकणातल्या बागेतले केळे खाऊन बघा तुम्ही, एकदम टेस्टी लागतात. फायनली मित्रांनो, आलो पायथ्याशी, पोचलो जिथे गाडी पार्क केलेली तिथे पोचलो. मस्त वाटलं चढून डोंगर. आणि आता तुम्ही विचार करत असाल ही गाडी कुठली, तर मित्रांनो ही गाडी आहे एका मित्राची. आमचं बांबर्ड्यामध्ये एक मित्र आहे, त्याची ही गाडी आहे. त्याच्यामागचं कारण असं की आमची गाडी बांबर्ड्यात येऊन पंक्चर झाली, आणि पंक्चर झाल्यानंतर मग आम्हाला करायचं काय, पुढे कसं यायचं, कारण परत आम्हाला मागे खूप अंतर जावं लागणार होतं, म्हणजे बांबाड्या फाट्यावर वगैरे जाऊन ती पंक्चर काढायला लागणार होती. सो आम्ही त्या मित्राच्या घरी गाडी ठेवली आणि त्याची गाडी घेऊन आम्ही केरोडा दर्शनाला आलेलो आहोत. तर आता मित्रांनो, वाजलेत 2:15 आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला. खूप भूक लागली आहे, पण आता ओमकारचं पंढरपूरवरून आला आहे आणि त्याला गंगापूजन होईपर्यंत बाहेर कुठेच काही खायचं नाही आहे. मित्राची गाडी त्या मित्राच्या घरी देणार आहोत, आमची गाडी आम्ही घेऊन निघणार आहोत. सो मित्रांनो, आता ह्या नंतरचा जो लॉग असणार आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, आणि या व्लॉगची सर्वच जण, म्हणजे माझे बरेचसे रिलेटिव्ह या व्लॉगची वाट बघत असणार आहेत. तर तो व्लॉग असणार आहे आपला आंगणेवाडीच्या बरेडदेवी जत्रेचा. तर ती खूप मोठी जत्रा असते, तर त्यासाठी तुम्ही हा नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. आता वेळ झाली आहे हा व्लॉग इथेच थांबवण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि तुम्हाला हे केरवड्याचं महादेव मंदिर आणि तो डोंगर आणि तिथलं देवस्थान आणि गुफा हे कसं वाटलं हे मला प्लीज कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुम्हीसुद्धा या देवस्थानाला व्हिजिट करा, आणि खूप छान ठिकाण आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे, तुम्ही बघितलंच असेल. आता जे कोणी चॅनलवर नवीन असतील
त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय.